गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बी बियाणे, खते व कीटकनाशकाच्या विक्रीस आळा घालण्यासाठी कृषी विभागाने 9 भरारी पथक स्थापन केली आहे. तसेच जिल्ह्यांमध्ये 26 गुण नियंत्रक निरीक्षकांचा समावेश आहे. या गुण नियंत्रण निरीक्षकांमार्फत कृषी केंद्राची अचानक तपासणी धडक मोहीम जिल्ह्यात राबवली जात आहे. याच मोहिमेदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 10 कृषी केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. कृषी केंद्राच्या तपासणीवेळी विक्री परवान्यामध्ये उगम प्रमाणपत्राचा समावेश नसणे, नोंदणी प्रमाणपत्र विहित मुदतीत नूतनीकरण न करणे, कृषी सेवा केंद्र शिल्लक साठा व दरपत्रक दर्शनी भागात न लावणे, साठा व विक्री रजिस्टर न ठेवणे, रजिस्टरवरील साठा व प्रत्यक्ष साठा न जुळणे, विक्री करत असलेल्या कृषी निविष्ठांचे खरेदी बिल न ठेवणे, ग्राहकास देण्यात येणाऱ्या खरेदी पावतीवर ग्राहकाची सही न घेणे आदी कारणांमुळे 10 निविष्ठाधारकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसेच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा. आपला जिल्हा, आपली बातमी. जीबी न्यूज, गोंदिया.